नमस्कार, मी डॉक्टर दफेदार, प्राचार्य एन के ऑर्किड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, सोलापूर. मित्रो, आमचं हे सेशन पाहणाऱ्या सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आज COVID-19 मुळं सगळं जग हे पूर्ण थांबलेलं आहे, त्याचबरोबर शिक्षण कार्यसुद्धा इट हॅज कम टू ए स्टँड स्टील. अशा परिस्थितीमध्ये जून 2020 मध्ये 10वी आणि 12वी मध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान होताना आपल्याला दिसत आहे. तर किमान 10वी आणि 12वी मध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण थोडंफार ऑनलाईन टीचिंग लर्निंग कशा पद्धतीनं सुरू करू शकतो यासाठी आजचं हे ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम, ऑनलाईन टीचिंग लर्निंग फॉर ज्युनियर कॉलेज अँड हायस्कूल टीचर्स, आम्ही हे एन के ऑर्किड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी सोलापूरतर्फे आपल्यासाठी घेऊन येत आहोत. मित्रो, आजचा हा सेशन आम्ही 4 भागामध्ये विभागलेला आहे. सर्वप्रथम ऑर्किड इंजिनिअरिंग कॉलेजतर्फे आमच्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही काय काय इनिशिएटिव्ज ऑनलाईन घेतलेले आहेत त्याबद्दल मी आपल्याला थोडक्यात माहिती देणार आहे. यावरून आपल्याला लक्षात येईल की ऑनलाईन टीचिंग आपण जसं रेग्युलर टीचिंग करतो त्या पद्धतीनं आपल्याला सगळ्या टीचिंगचे ॲक्टिव्हिटीज ऑनलाईन करता येऊ शकतात. आजच्या या ट्रेनिंग प्रोग्रामचा दुसरा पार्ट असेल आपल्याला ऑनलाईन कुठले कुठले ई रिसोर्सेस अवेलेबल आहेत त्याबद्दल माझे वेगवेगळे कलिग्ज आपल्याला माहिती देतील. आपण केवळ ऑनलाईन टीचिंग करू शकतो असं नाही आहे, तर ऑनलाईन आज व्हर्च्युअल लॅबॉरटरीज इतक्या मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध आहेत, ते व्हर्च्युअल लॅबॉरटरीज वापरून सुद्धा आपण सगळे एक्सपेरिमेंट 5वी ते 12वीपर्यंतच्या सगळ्या विषयांचे, मग ते फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, बायोलॉजी असेल, या सगळ्या विषयांचे एक्सपेरिमेंटसुद्धा आपण करू शकतो. आणि आजच्या ट्रेनिंग प्रोग्रामचा शेवटचा पार्ट असेल आपण विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवण्यासाठी वेगवेगळे जे प्लॅटफॉर्म आहेत, ज्यामध्ये झूम मीटिंग असेल, वेबएक्स असेल किंवा गुगल क्लासरूम असेल, अशा सगळ्या प्लॅटफॉर्मबद्दलसुद्धा आपण माहिती घेणार आहोत. 17 मार्चला जेव्हा लॉकडाऊन डिक्लेअर झाला तेव्हापासून ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयाने खूप मोठ्या प्रमाणावरती ऑनलाईन ॲक्टिव्हिटीज सुरू केलेल्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया टीचिंग लर्निंग चे ॲक्टिव्हिटीज. आमच्या कॉलेजमध्ये गेल्या 4-5 वर्षापासून क्लासवाईज आम्ही व्हॉट्सअप ग्रुप केलेले आहेत. गेले 4-5 वर्ष या क्लासवाईज व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वेगवेगळे नोटिसेस पाठवणे, विद्यार्थ्यांना असाइनमेंट देणे, ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज ऑलरेडी चालत होत्या. आज या व्हॉट्सअप ग्रुपचा खूप मोठा फायदा आम्हाला होताना दिसत आहे. सध्या स्वयं प्लॅटफॉर्मवरती इंजिनिअरिंगसाठी NPTELचे खूप मोठ्या प्रमाणावरती व्हिडिओ लेक्चर्स उपलब्ध आहेत. तर राहिलेल्या त्या त्या विषयांचे टॉपिक्सचे NPTELचे लेक्चर्सचे लिंक्स डाउनलोड करून आमचे शिक्षक विद्यार्थ्यांपर्यंत या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून पोचवत आहेत. त्याचबरोबर कोर्सेरा म्हणून एक खूप चांगला इंजिनिअरिंगसाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म अवेलेबल आहे. मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने ते डेव्हलप केलेलं आहे. त्या प्लॅटफॉर्मवरतीसुद्धा आम्ही इन्स्टिट्यूट म्हणून रजिस्टर केलेलं आहे आणि ह्या प्लॅटफॉर्मचे जवळजवळ 3,000 कोर्सेस आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला उपलब्ध करून दिलेले आहे. AICTE तर्फे नीट हा एक इनिशिएटिव्ह सप्टेंबरमध्ये सुरू करण्यात आला. नीट म्हणजे नॅशनल एज्युकेशन अलायन्स फॉर टेक्नॉलॉजी. या प्लॅटफॉर्मवरतीसुद्धा आम्ही सगळ्या शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना रजिस्टर करायला सांगून वेगवेगळे कोर्सेस नीटच्या माध्यमातून आज आम्ही विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे. फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी एमट्यूटर ॲपनी आपले सगळे फीचर्स आणि फॅसिलिटीज हे जून एंडपर्यंत त्यांनी फ्री उपलब्ध करून दिलेले आहेत, तर तो प्लॅटफॉर्मसुद्धा आम्ही फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड केलेला आहे. त्यानंतर आमचे बरेचसे शिक्षक झूम मीटिंग ॲपद्वारे ऑनलाईन लेक्चर्स कंडक्ट करत आहेत. काही शिक्षक गुगल क्लासरूमचा वापर करत आहेत आणि काही शिक्षकांनी आपले स्वतःचे लेक्चर्स आपल्या लॅपटॉपवरती आणि मोबाईलवरती रेकॉर्ड करून त्याचे लिंक्स विद्यार्थ्यांना पाठवत आहेत. हे
हे टीचिंग लर्निंग केवळ वन वे चालू नसून आज विद्यार्थ्यांना असाइनमेंटसुद्धा आम्ही व्हॉट्सअप थ्रू, ईमेल थ्रू आणि मूडल प्लॅटफॉर्म थ्रू देत आहोत आणि विद्यार्थी हे असाइनमेंट्स कंप्लीट करून याच माध्यमातून शिक्षकांपर्यंत असेसमेंटसाठी, चेकिंगसाठी पोचवत आहेत. यानंतर फायनल इयर प्रोजेक्टच्या बाबतीत आम्ही विद्यार्थ्यांना फायनल इयर प्रोजेक्टचा जो राईटअप फॉर्मॅट असतो तो दिलेला आहे आणि त्या फॉर्मॅटप्रमाणे आज विद्यार्थी आपला प्रोजेक्टचा राईटअप कंप्लीट करून चॅप्टर वाईज त्या त्या गाईडकडे पाठवत आहेत आणि गाईड ते सगळे चॅप्टर चेक करून करेक्शन्स विद्यार्थ्यांना देत आहेत. आज ह्या पॅन्डेमिक लॉकडाऊनमध्ये बऱ्याचशा कंपनी ऑनलाईन प्रोजेक्ट कॉम्पिटिशनसाठी पुढं येत आहेत. डसॉल्ट सिस्टीमनी अशीच एक प्रोजेक्ट कॉम्पिटिशन डिक्लेअर केलेली आहे. त्या प्रोजेक्टसाठी आम्ही जवळजवळ आमचे 12 चांगले प्रोजेक्ट शॉर्टलिस्ट करून त्याचे ॲबस्ट्रॅक्ट या कॉम्पिटिशनसाठी पाठवत आहोत. मित्रो, ऑर्किडमध्ये केवळ टीचिंग, असाइनमेंट आणि प्रोजेक्टच चालू आहे असं नाही आहे. या लॉकडाऊनमध्ये आम्ही आमच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ॲक्टिव्हिटीसुद्धा कुठेही थांबवलेली नाही आहे. मला सांगण्यास आनंद होतो की लॉकडाऊन सुरू होईपर्यंत आम्ही ऑलरेडी जवळपास 346 विद्यार्थ्यांना प्लेसमेंट दिलेली आहे. राहिलेल्या विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटसाठीसुद्धा खूप चांगले प्रयत्न चालू आहेत. सध्या सिस्को आणि ISTE तर्फे एक कोडॅथॉन कॉम्पिटिशन सुरू आहे. या कोडॅथॉन कॉम्पिटिशनमध्ये संपूर्ण देशातून 13,000 विद्यार्थी अपीयर झाले होते. यापैकी पहिल्या स्टेपनंतर 5,000 विद्यार्थी शॉर्टलिस्ट झाले आणि यामध्ये 167 विद्यार्थी ऑर्किडचे आहेत. संपूर्ण देशामधून एका इन्स्टिट्यूटमधून एवढ्या मोठ्या प्रमाणावरती शॉर्टलिस्ट होणारे हे ऑर्किड पहिली इन्स्टिट्यूट आहे. त्याचबरोबर इन्फोसिसनी हॅक विथ इन्फी ही एक ऑनलाईन टेस्ट कंडक्ट केली. त्यामध्ये आमचे 98 विद्यार्थी अपियर झाले होते. आपल्याला माहिती आहे, कुठलीही नवीन कंपनी प्लेसमेंटसाठी येते तर ती विद्यार्थ्यांची पहिल्यांदा ॲप्टिट्यूड टेस्ट घेते. तर विद्यार्थ्यांच्या ॲप्टिट्यूड टेस्टची प्रॅक्टिस आज क्विस्टार, बीटेक गुरु या ॲपच्या माध्यमातून आम्ही घेत आहोत. आपल्याला माहिती आहे, भारतामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनला जाण्यासाठी गेटची परीक्षा कंडक्ट केली जाते. आज गेट ट्युटरनी आपला ॲप जून एंडपर्यंत सगळ्यांना त्यांनी फ्री उपलब्ध करून दिलेला आहे. आमच्या कॉलेजच्या थर्ड इयर आणि फायनल इयरचे मिळून जवळजवळ 800 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या गेट ट्युटर ॲपवरती आज रजिस्टर केलेलं आहे. यानंतर इंडस्ट्री कनेक्ट. आज विद्यार्थ्यांना इंटर्नशिप करण्यासाठी AICTE इंटर्नशालाबरोबर एक MOU साईन केलेलं आहे. आज बरेचसे विद्यार्थी इंटर्नशालाच्या माध्यमातून इंटर्नशिप, वर्क फ्रॉम होम ही ॲक्टिव्हिटी करत आहेत. आज इंडस्ट्रीच्या वेगवेगळे एक्सपर्ट्स किंवा आमचे माजी विद्यार्थी जे इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत त्यांचेसुद्धा आम्ही सेशन रेकॉर्ड करून ते विद्यार्थ्यांपर्यंत पोचवत आहोत. आज बरेचसे इंडस्ट्रीज असतील किंवा MHRD असेल किंवा AICTE असेल हे विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी वेगवेगळे वेबिनार अरेंज करत आहेत. या सगळ्या वेबिनारची लिंक आम्ही वेळोवेळी विद्यार्थ्यांना पाठवत आहोत आणि ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून आज इंडस्ट्री कनेक्टसुद्धा ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या थ्रू आम्ही मोठ्या प्रमाणावरती करत आहोत. हा खरं म्हणजे लॉकडाऊन पिरियड हे आपल्याला रेस्ट घेण्यासाठी नसून वर्क फ्रॉम होमसाठी आहे ह्याची कल्पना सगळ्या शिक्षकांना आणि लॅब असिस्टंट आणि इतर स्टाफला आहे आणि म्हणून शिक्षक आपल्या टीचिंग लर्निंगबरोबरच आज बरेचसे ऑनलाईन जे फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम सुरू आहेत ते करत आहेत. आम्ही आमच्या सॉफ्ट स्किल ट्रेनर्सच्या माध्यमातून सगळ्या फॅकल्टी आणि स्टाफसाठी इंग्लिश कम्युनिकेशन स्किल डेव्हलपमेंट हे कोर्स सुरू केलेला आहे. त्यामध्ये वेगवेगळे जे ॲप उपलब्ध आहेत त्यामध्ये टॉक, वोल्ट असे ॲप वापरून आम्ही आमच्या फॅकल्टी आणि स्टाफसाठी इंग्लिश कम्युनिकेशन स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम राबवत आहोत. आज बरेचसे रिव्ह्यू मीटिंग, मग त्यामध्ये HOD मीटिंग असेल किंवा डिपार्टमेंटच्या मीटिंग असतील हे झूम आणि वेबेक्सच्या माध्यमातून आम्ही कंडक्ट करत आहोत. आज लॉकडाऊनमुळं विद्यार्थ्यांबरोबर पालकसुद्धा घरी उपलब्ध आहेत. आमच्या कॉलेजमध्ये प्रत्येक 20 ते 25 विद्यार्थ्यांच्या बॅचसाठी आम्ही एक टीचर देतो.
त्याला आम्ही लोकल गार्डियन किंवा प्रॉक्टर टीचर म्हणतो. आज विद्यार्थ्यांच्या काही अडचणी असतील, त्यांना काही जर शिक्षकांशी ओपनली बोलायचं असेल, तर त्यासाठी आमच्या सगळ्या प्रॉक्टर टीचरनी विद्यार्थ्यांबरोबर आणि त्यांच्या पालकांबरोबर झूम मीटिंग थ्रू एकत्र मीटिंग कंडक्ट केलेली आहे. आणि आज पालक खूप मोठ्या प्रमाणावरती ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालय जे ऑनलाईन ॲक्टिव्हिटी करत आहेत त्याबद्दल पालक आज आनंद व्यक्त करत आहेत, समाधान व्यक्त करत आहेत. मित्रो, जशी इंडस्ट्रीची एक कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असते, तशी प्रत्येक इन्स्टिट्यूटची सुद्धा एक इन्स्टिट्यूट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असते. या संकल्पनेतून आम्ही केवळ आमच्या विद्यार्थ्यांसाठी नव्हे तर डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आम्ही काही ऑनलाईन सेशन अरेंज करत आहोत. आणि आजचा जो ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम आहे ज्युनियर कॉलेज आणि हायस्कूलच्या टीचर्ससाठी, तो प्रोग्रामसुद्धा आम्ही आमच्या इन्स्टिट्यूट ऑफ सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सेलच्या माध्यमातून राबवत आहोत. तर मित्र हो, हे होता ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये वेगवेगळे ऑनलाईन उपक्रम आम्ही जे राबवत आहोत त्याबद्दलची माहिती. यानंतर माझे कलीग्स आपल्याला, आपण हायस्कूल टीचर्स आणि ज्युनियर कॉलेज टीचर्स आपल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन टीचिंग कसे करू शकता त्याबद्दल माहिती देतील. यानंतर मी माझे कलीग डॉक्टर खुसपे यांना त्यांच्या प्रेझेंटेशनसाठी. नमस्कार, मी डॉक्टर गणेश खुसपे, प्रोफेसर ऑफ इंजिनिअरिंग फिजिक्स, ऑर्किड महाविद्यालय. आज मी आपणास वेगवेगळ्या ॲपची माहिती देणार आहे, जे हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजसाठी विद्यार्थी आणि टीचर्स या सर्वांसाठी उपयुक्त आहे. यामधलं पहिलं ॲप आहे ई पाठशाला, दुसरं एक्झाम फिअर एज्युकेशन, क्युरिओ, NCERT व्हिडिओ आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी. हे सर्व ॲप्स फ्री अवेलेबल आहेत प्ले स्टोअरवर. पहिलं ॲप आपण बघूया, ई पाठशाला. याचे महत्त्वाचे फीचर्स आहेत, हे फ्री आहे, पहिली ते 12वीच्या विद्यार्थ्यांकरता आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे 3 लँग्वेजेसमध्ये आहे, इंग्लिश, हिंदी आणि उर्दू. यामध्ये सगळं जे मटेरियल आहे ते ई बुक्स, ऑडिओ व्हिडिओ याच्या माध्यमातून, तसंच प्रॅक्टिकल्स कसे परफॉर्म करायचे हे देखील व्हिडिओच्या माध्यमातून एक्सप्लेन केलेलं आहे. ज्यावेळी आपण ई पाठशाला .NIC.IN असं गुगलवर टाईप कराल, त्यावेळी तुम्हाला स्क्रीनवर या पद्धतीनं होमपेज दिसेल, जे स्टुडंट्स, टीचर्स, एज्युकेटर्स आणि पेरेंट्ससाठी अवेलेबल असेल. जर स्टुडंटसाठी जर क्लिक केलं, जसं आत्ता सांगितलं की हे 3 लँग्वेजेसमध्ये अवेलेबल आहे, हे जे ॲप आहे ते गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांनी स्वयंच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून दिलेलं आहे. यामध्ये तुम्हाला ई बुक्स मिळतील, ऑडिओ व्हिडिओ मिळेल, टीचिंग इन्स्ट्रुमेंट्स मिळतील आणि रिसोर्सेस अवेलेबल आहे. विद्यार्थ्यांना आपला जो क्लास आहे, कारण हे पहिली ते 12वी करताय, जो क्लास आहे तो सिलेक्ट केल्यानंतर विद्यार्थ्याला हे 4 ऑप्शन्स दिसतील, ई टेक्स्ट बुक्स, सप्लिमेंटरी बुक्स, इव्हेंट्स, ई रिसोर्सेस. यामध्ये टेक्स्ट बुक जे सिलेबसप्रमाणे आहेत ते अवेलेबल आहेत, ॲडिशनल काही बुक्स वाचण्याकरता विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल आहेत. जर एखादा इव्हेंट असेल, म्हणजे गव्हर्नमेंटनं जर ऑर्गनाईज केलेले एक्झिबिशन्स असतील, तर त्यामध्ये आपण पार्टिसिपेट याद्वारे होऊ शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ई रिसोर्सेस, यामध्ये तुम्हाला ऑडिओ व्हिडिओज आहेत, क्वेश्चन बँक्स आहेत, हे सर्व मटेरियल इथं अवेलेबल आहे. ई पाठशाला फक्त फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायो यासाठी नसून विविध विषयांकरता आहे, जसं की हिंदी आहे, भूगोल आहे, इतिहास आहे. यामध्ये प्रत्येक गोष्ट सोप्या पद्धतीनं आणि गोष्टीच्या स्वरूपामध्ये सांगितलेलं आहे, जसं की अँगल कसा मेजर करायचा, आर्किमिडीजचं प्रिन्सिपल एका कथेद्वारे सांगितलेलं आहे, मॅथमॅटिक्सच्या काही ट्रिक्स आहेत, केमिस्ट्रीचे प्रॅक्टिकल्स आहेत, बायोलॉजीचे प्रॅक्टिकल आणि थेरी व्हिडिओच्या स्वरूपात अवेलेबल आहे. यामध्ये एक फिजिक्स आपण थेरी पार्ट घेऊ, ज्यामध्ये न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हा एक्सप्लेन केलेला आहे. Finally, Newton was in a position to formulate the law of gravitation. In his published work,
the mathematical principles of natural philosophy, often called Principia, Newton set down. याच पद्धतीनं केमिस्ट्रीचं जर प्रॅक्टिकल, कारण या काळामध्ये आपल्याला प्रॅक्टिकल हँडलिंग हे सुद्धा शिकवावं लागेल आणि विद्यार्थ्यांना त्याची माहिती असणं आवश्यक आहे. जसं एक एक्झाम एक्सपेरिमेंट आहे, एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक रिॲक्शन कशा पद्धतीनं ओळखायच्या, त्याकरता एक व्हिडिओ मी आपणास सादर करत आहे. Temperature increases as neutralization occurs. This is due to the fact that heat is liberated. We can also touch the beaker and feel the heat produced. Care should be taken while touching the beaker after the reaction. Since heat is evolved, hence it is an exothermic reaction. Note the room temperature again. After cleaning the thermometer, दुसरं जे ॲप आहे ते एक्झाम फिअर एज्युकेशन. याचे फीचर्स या पद्धतीनं आहे, हे फ्री आहे, हे 6वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांकरता आहे आणि यामध्ये 5 स्टेप लर्निंग प्रोसेस दिलेली आहे. वॉच व्हिडिओज, आस्क क्वेश्चन्स, रिफर नोट्स, टेक अ टेस्ट आणि याचे सोल्युशन्स अवेलेबल आहे. हे ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता, हे फ्री आहे. यामध्ये तुम्ही तुमचा क्लास सिलेक्ट करू शकता. समजा मी 12वीचा क्लास सिलेक्ट केला आणि त्यानंतर तुम्हाला सब्जेक्ट सिलेक्ट करावा लागेल. फॉर एक्झाम्पल मी फिजिक्स जर सिलेक्ट केलं तर मला फिजिक्सचे सगळे चॅप्टर्स दिसतील. त्या चॅप्टरचा व्हिडिओ मी बघू शकतो. त्याच्यावर जर मला काही शंका असतील तर मी ते प्रश्न विचारू शकतो. त्या चॅप्टरच्या नोट्ससुद्धा इथं मिळतील. तसंच त्या चॅप्टरवरची टेस्ट देखील देता येईल आणि त्या टेस्टचे सोल्युशन्स NCERTचे सोल्युशन्स अवेलेबल आहेत. फॉर एक्झाम्पल जर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असेल तर तो या पद्धतीने दिला असेल आणि त्यामध्ये आपण तुमचं ऑप्शन क्लिक करून तो नंतर पुढच्या क्वेश्चनसाठी जाईल. पूर्ण टेस्ट झाल्यानंतर आपण ही टेस्ट सबमिट करू शकतो आणि त्याचं सोल्युशनसुद्धा आपल्याला मिळेल. दुसरा यातला महत्त्वाचा पार्ट म्हणजे थिअरीमध्ये प्रॉब्लेम्स कशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचे. समजा एक प्रॉब्लेम दिलेला आहे तर पहिल्यांदा गिव्हन व्हॅल्यूज लिहिल्या पाहिजेत, फॉर्म्युला लिहिला पाहिजे, सगळ्या व्हॅल्यूज पुटअप करून नंतर कॅल्क्युलेशन करून विथ युनिट त्याचं अँसर लिहिलं पाहिजे. याचंसुद्धा डिस्क्रिप्शन यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं दिलेलं आहे. तिसरं ॲप आहे क्युरिओ NCERT व्हिडिओ. नावाप्रमाणेच हा व्हिडिओच्या माध्यमातून सगळे एक्सप्लेनेशन आहे. हे सुद्धा ॲप फ्री आहे, 6वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. प्रत्येक चॅप्टर 3 पार्टमध्ये डिवाईड केला आहे. थेअरी, JEE मेन्स आणि ॲडव्हान्स किंवा नीटसाठी आणि त्या चॅप्टरवरचे न्यूमेरिकल्स हे सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून सॉल्व्ह केलेले आहेत. हे ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला होमपेजवर या पद्धतीनं वेगवेगळे विषय दिसतील. आपल्याला कन्सर्न असलेला विषय आपण सिलेक्ट करू शकता. फॉर एक्झाम्पल फिजिक्स पार्ट 1ला मी जर सिलेक्ट केले तर त्यामधले सर्व चॅप्टर्स मला दिसतील. त्या चॅप्टरला मी जर क्लिक केलं तर त्या चॅप्टरचं थेअरी ही व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दिसेल. यामध्ये साधारण 40 मिनिटापासून 1 तासापर्यंतचे लेक्चर्स आहेत आणि त्याचं एक्सप्लेनेशन पूर्णपणे यामध्ये दिलेलं आहे. तसंच दुसरा व्हिडिओ असेल तो फक्त JEE मेन्स आणि ॲडव्हान्स करता किंवा नीट एक्झाम कशा पद्धतीनं त्या चॅप्टरवरचे प्रश्न सोडवले जातील याची माहिती आहे. अगदी याच पद्धतीनं या चॅप्टरवरती या चॅप्टरवर जे काही न्युमेरिकल्स असतील ते सुद्धा कशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचे हे सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून एक्सप्लेन केलेलं आहे. चौथं ॲप आहे नॅशनल टेस्टिंग एजन्सी. कारण आत्ता 12वी ज्यांनी थेअरी एक्झाम दिलेली आहे ते विद्यार्थी CET, JEE मेन्स सेकंड फेज आणि ॲडव्हान्स तसंच नीट या एक्झामसाठी वेटिंगमध्ये आहेत. तर त्यांनी NTAचं ॲप डाउनलोड करावं. त्यांच्यासाठी मॉक टेस्ट अवेलेबल आहे. लॉग इनची प्रोसेस यामध्ये दिलेली आहे. त्यामध्ये तुम्ही तुमचा ईमेल किंवा मोबाईल नंबर टाकून पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला टेस्ट अवेलेबल होईल. तुम्ही तुमचा पेपर सिलेक्ट करून यामध्ये मॉक टेस्ट स्टार्ट करू शकता. बऱ्याच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना टेस्ट कशा पद्धतीनं द्यायची, 50 प्रश्नापैकी समजा 10 नंबरचा प्रश्न मी सोडवलेला असेल आणि बाकीचे 2 नाहीच सोडवलेले समजा, तर ते लास्टला आपल्याला कुठल्या कलर कोडमध्ये दिसतील याची पूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे.
यामध्ये टाइमर आहे, त्यामुळे तेवढ्या कालावधीमध्येच तुम्हाला ही टेस्ट द्यावी लागेल आणि मुलांना खूप चांगल्या पद्धतीने यात प्रॅक्टिस मिळू शकते. पुन्हा एकदा मी जे अवेलेबल ॲप्स किंवा आत्ता मी जे एक्सप्लेन केले ते कोणकोणते ते परत एकदा बघा. ई पाठशाला, एक्झाम फिअर एज्युकेशन, क्युरिओ, NCERT व्हिडिओ आणि NTA नॅशनल टेस्टिंग एजन्सी. प्रत्येक टीचरनी आपल्याला जो उपयुक्त आहे, आपल्या विद्यार्थ्यांना जो उपयुक्त ॲप आहे तो स्वतः पहिल्यांदा बघावा आणि नंतर मुलांना सजेस्ट करून त्याबाबतच्या गाईडलाईन द्याव्यात ही विनंती. धन्यवाद. आज आपण दीक्षा आणि एकलव्य हे प्लॅटफॉर्म्स पाहणार आहोत. दीक्षा आणि एकलव्य हे स्वयं अंडर ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत जिथे टीचर्स आणि स्टुडंट्स एज्युकेशनल पर्पजसाठी डिफरंट डिफरंट कंटेंट्स ॲक्सेस करू शकता. आपण बघत आहे दीक्षाचं वेबसाईट आहे जे आपण ब्राउजमध्ये एंटर करू शकतो, diksha.gov.in. दीक्षा अँड्रॉइड ॲप पण प्रोव्हाइड करतो. तो सोबत एकलव्यचा वेबसाईट आहे, ए आपण बघूया एक एक की कसं वेबसाईट ऍक्सेस करून आपल्याला कंटेंट ऍक्सेस करता येतो. हे दीक्षा आणि एकलव्य हे नॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ ओपन सायन्स अँड स्कूलिंग साठी त्यांच्या घेतलेल्या इनिशिएटिव्ह थ्रू तयार केले गेलेले आहे. हे साधारणतः पहिली ते दहावी आणि दहावी ते बारावी या स्टुडंटसाठी असलेले कंटेंट्स प्रोव्हाइड केलेले जात आहेत. आपण बघूया आधी दीक्षा कसा ऍक्सेस करायचा. दीक्षा ऍक्सेस करण्यासाठी ब्राउझर मध्ये टाईप करा https://diksha.gov.in. ओके, तुम्ही diksha.gov.in हे क्रोम मध्ये एंटर केल्यावर तुम्हाला समोर डॅशबोर्ड येईल. हा डॅशबोर्ड आहे दीक्षाचा. डॅशबोर्ड वरती तुम्हाला एक्सप्लोर कंटेंट हा बटनला क्लिक करायचा आहे. जेव्हा तुम्ही एक्सप्लोर कंटेंटला क्लिक करता तुमच्या समोर एक पेज येतो असा. हा पेज वरती तुम्ही बोर्ड सिलेक्ट करायचा, नंतर मीडियम सिलेक्ट करायचा, मीडियम सिलेक्ट केल्यावर क्लास सिलेक्ट करायचा. ओके, साधारणतः जेव्हा तुम्ही क्लास सिलेक्ट करता खाली त्याचे सब्जेक्ट्स दिसतील. ओके, त्याचे डोमेन्स दिसतील त्या क्लासचे. त्या डोमेन्स मधून तुम्ही एखादा डोमेन निवडू शकता. फॉर एक्झाम्पल, मी इथं सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा डोमेन निवडलेला आहे. त्यामध्ये कुठले कुठले चॅप्टर्स आहेत त्याचा लिस्ट दिसतो. त्या लिस्ट ऑफ चॅप्टर्स मधून तुम्ही एखादा चॅप्टर सिलेक्ट करू शकता. जेव्हा तुम्ही एखादा चॅप्टर सिलेक्ट करता त्या चॅप्टर मधले कॉन्सेप्ट तुम्हाला दिसतात. ओके, त्यांनी व्हिडिओ लेक्चर्स प्रोव्हाइड केलेले आहेत, लेक्चर प्लॅन प्रोव्हाइड केलेला आहे, असेसमेंट क्वेश्चन्स प्रोव्हाइड केलेले आहेत, तर वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. ते तुम्ही पाहू शकता. जर मी या कॉन्सेप्ट मधून एखादा कॉन्सेप्ट सिलेक्ट करतो तर मला व्हिडिओ दिसतो. हा व्हिडिओ असा प्ले होतो. एकदा आपण बघूया. असे व्हिडिओ आहेत जिथं आपल्याला कन्सेप्टचे डेमॉन्स्ट्रेशन मिळतात आणि आपल्याला कळतो की कन्सेप्ट कसा एक्सप्लेन केला गेलेला आहे. तर प्रत्येक कन्सेप्टचे वेगवेगळे व्हिडिओज अवेलेबल आहेत, ते तुम्ही बघू शकता. तर हा एक सॅम्पल व्हिडिओ होता. सिमिलरली तुम्ही एकलव्य ऍक्सेस करू शकता. एकलव्य ऍक्सेस करण्यासाठी तुम्हाला हा वेबसाईट तुम्हाला टाईप करावं लागेल, mooc.nios.ac.in/mooc. हे ब्राउझर मध्ये तुम्ही एंटर करू शकता. जेव्हा तुम्ही ह्या वेबसाईट एंटर करता तुमच्या समोर असला पेज ओपन होईल जो डॅशबोर्ड आहे एकलव्यासाठी. तिथं तुम्ही होम मध्ये कोर्सेसला क्लिक करू शकता. जेव्हा तुम्ही कोर्सेसला क्लिक करता तुमच्या समोर डिफरंट डिफरंट मीडियम ऑफ लँग्वेज येतील, कॅटेगरी ऑफ कोर्सेस येतील. इथं साधारणतः तुम्हाला सेकंडरी कोर्सेस, सिनियर सेकंडरी कोर्सेस आणि वोकेशनल कोर्सेस साठीही कंटेंट्स अवेलेबल आहेत. जर आपण सेकंडरी कोर्सेस सिलेक्ट केला आणि इंग्लिश मीडियम सिलेक्ट केला तर सब्जेक्टचा लिस्ट अवेलेबल होतो. तुम्ही एखादा सब्जेक्ट निवडू शकता. फॉर एक्झाम्पल, इथं आपण मॅथमॅटिक्स निवडलेलं आहे. त्या मॅथमॅटिक्समध्ये असलेले कंटेंट्स तुम्हाला दिसतील. फॉर एक्झाम्पल, इथं मॅथमॅटिक्सचे 211 कंटेंट्स आहेत. त्याला तुम्ही जेव्हा क्लिक करता तर प्रत्येक लेसन वाईज तुम्हाला कन्सेप्ट मिळतील.
और कंटेंट्स मिळते. जर फॉर एक्झाम्पल नंबर सिस्टीम मी सिलेक्ट केलं तर त्यातले रिलेटेड नोट्स पीडीएफ फॉर्मॅटमध्ये इथे अवेलेबल आहेत. मला असेस करण्यासाठी सेल्फ टेस्ट घेणारे ऍप्लिकेशन अवेलेबल आहे जिथं मी एमसीक्यू टेस्ट घेऊ शकतो आणि स्वतःचं नॉलेज टेस्ट करू शकतो. मला ऑडिओ व्हिडिओज आहेत जे लेक्चर बद्दल डिटेल्स देतात, जसं आपण दीक्षामध्ये आत्ताच पाहिलंय. सिमिलरली तसे व्हिडिओज तुम्हाला इथे अवेलेबल आहेत. आणि काही वेब लिंक्स आहेत जे तुम्हाला त्याच्या रिलेटेड कॉन्सेप्ट रिलेटेड वेबसाईटचे लिंक्स देतात आणि तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्येही तुम्हाला तिथे कंटेंट अवेलेबल आहे. ओके, असे चॅप्टर वाईज तुम्हाला ऍक्सेस मिळतो. फॉर एक्झाम्पल इथं पीडीएफचं लिस्ट आहे, तुम्ही बघू शकता. तसे लिस्ट तुम्हाला या वेब लिंक्स मध्ये मिळतील आणि नोट्स मध्ये मिळतील. सो एकलव्य आणि दिशा हे दोन्ही वेबसाईट भरपूर युजफुल आहेत स्टुडंट्सला या लॉकडाऊन सिच्युएशन मध्ये. आय होप हे इन्फॉर्मेशन तुम्हाला युजफुल असेल. थँक्यू. नमस्कार, मी इरफान मुजावर, असिस्टंट प्रोफेसर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट ऑर्किड इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कार्यरत आहे. तर आज आपण खान अकॅडमी हे ॲप्लिकेशन कसे वापरायचे याबद्दल माहिती घेऊया. खान अकॅडमी हे ॲप्लिकेशन दोन प्रकारात विभागलेले आहे. एक जे आहे ते खान अकॅडमी किड्स, जे नर्सरी, ज्युनियर के जी आणि सिनियर के जीसाठी उपयुक्त आहे. आणि दुसरं जे ॲप्लिकेशन आहे तर ते खान अकॅडमी या नावाने, जे पहिली ते बारावी मुलांसाठी उपयुक्त आहे. खान अकॅडमीचं आपण थोडंसं इंट्रोडक्शन बघूया. खान अकॅडमी ही 2008 साली कार्यरत झालेली आहे फ्री एज्युकेशन देण्यासाठी. खान अकॅडमी हे के जी ते युनिव्हर्सिटी स्टुडंट यांच्यासाठी फ्री कंटेंट अवेलेबल करून देतात. खान अकॅडमीचे वेगवेगळ्या प्रीमियम इन्स्टिट्यूशनशी टाईप आहेत, जसे की नासा, MIT USA, कॅलिफोर्निया अकॅडमी ऑफ सायन्सेस इत्यादी. बिल गेट्स यांनी आपल्या एका मुलाखतीत सांगितले होते की त्यांनी खान अकॅडमीचे रेग्युलर व्ह्यूअर आहेत. खान अकॅडमी ॲप इन्स्टॉल करायची प्रोसिजर बघूया. सर्वप्रथम आपण अँड्रॉइड प्ले स्टोअरमध्ये जाऊन खान अकॅडमी असं एंटर करावं, त्यानंतर ते ॲप आपण इन्स्टॉल करावं. स्टेप 2 दाखवल्याप्रमाणे आपल्याला स्क्रीन दिसेल. तर आपण आपला यूजर आपला ईमेल आय डी टाकून रजिस्ट्रेशन करावं. स्टेप 4 दाखवल्याप्रमाणे आपल्याला स्क्रीन दिसेल. त्यात आपला यूजर नेम, एनर्जी पॉईंट्स आणि बॅचेस असं दिसेल. एनर्जी पॉईंट्स म्हणजे आपण जे काही क्वेश्चन सॉल्व करणार आहे तर त्याचे मार्क्स आहेत. बॅचेस हे गोल्ड मेडल, सिल्वर मेडल या फॉर्ममध्ये डिवायडेड आहेत. स्टेप 5 आपण विषय कसे निवडावे हे बघूया. विषय निवडायचे 2 आहेत. एक, आपण वर्ग सिलेक्ट करावा, जसे की क्लास 1 to 12. समजा आपण जर क्लास 9 जर सिलेक्ट केलं तर त्यातले आपण कंटेंट किंवा सब्जेक्ट सिलेक्ट करावे, जसे स्टेप 6 दाखवलेले आहे. दुसरी मेथड जी आहे ते आपण डायरेक्टली विषय निवडावा, जसं की मॅथ्स, सायन्स, इकॉनॉमिक्स. आणि एकदा आपण विषय निवडला की त्यातले आपण इयत्ता वाईज कंटेंट निवडू शकतो. महत्त्वाचं एक फीचर खान अकॅडमी ॲपचं जे आहे तर ते टेस्ट प्रिपरेशन, कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी आपण करू शकतो खान अकॅडमी ॲप वापरून. इथे दाखवलेल्याप्रमाणे काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, जसे MCAT असेल, GMAT असेल, IIT JEE असेल, तर याचे ई कंटेंट फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला अवेलेबल आहेत. तर आपण एक एक्झाम्पल बघूया. क्लास 12 फिजिक्समधला इलेक्ट्रिक चार्जेस अँड फील्ड हा चॅप्टर आहे. तर यात 3 आपल्याला कंटेंट दिसतील. एक जे आहे तो व्हिडिओ फॉर्ममध्ये. इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे, ट्रायबो इलेक्ट्रिक इफेक्ट अँड चार्जेस. त्यावर जर क्लिक केलं तर आपल्याला व्हिडिओ दिसेल. तर इथे मी स्क्रीन 2 व्हिडिओचा स्नॅपशॉट दाखवलेला आहे. दुसरा जो आहे तर ते नोट्स फॉर्ममध्ये अवेलेबल आहे, क्वांटायझेशन ऑफ चार्ज. त्यावर जर क्लिक केलं आपण तर असा इंटरफेस दिसेल. तर यात आपल्याला पॉईंट वाईज सर्व नोट्स अवेलेबल होतील. आणि तिसऱ्यावर जर आपण क्लिक केलं तर प्रत्येक व्हिडिओनंतर आपल्याला काही क्वेश्चनचे आन्सर द्यायचे आहे, जेणेकरून आपल्याला अंडरस्टँडिंग कितपत झालेलं आहे हे कळेल. याचे पॉईंट्स एनर्जी पॉईंट म्हणून एंटर होतात. महत्त्वाचं फीचर जे आहे खान अकॅडमीचं, तर आपण कितपत व्हिडिओ बघितलेले आहेत, कोणते कंटेंट बघितलेले आहेत, तर ते रिसेंट लेसन्स या फॉर्ममध्ये दिसतात आपल्याला. म्हणजे काल जर आपण 4 जर ऐकले असतील, 4 जर कव्हर केले असतील, तर ते 4 आपल्याला रिसेंट लेसन्समध्ये डिस्प्ले होतील. आणि एक महत्त्वाचं फीचर जे आहे तर ते इंग्लिश या विषयातील ग्रामर, याचे फार चांगले कंटेंट खान अकॅडमी ॲपमध्ये उपलब्ध आहेत. त्यासाठी आपण आर्ट अँड ह्युमॅनिटीज, जसं स्क्रीन 1 दाखवलेलं आहे, तर तो विषय निवडावा. त्यातील ग्रामर हा पार्ट सिलेक्ट करावा. तर ग्रामरचे आपल्याला कंटेंट सिलेक्ट करता येतील. तर आपण क्विकली समरी बघूया. खान अकॅडमीचे सर्व कंटेंट फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहेत.
प्रत्येक व्हिडिओनंतर मुलांना काही क्वेश्चन सॉल्व करावे लागतील की जेणेकरून त्यांना त्यांचं अंडरस्टँडिंग कळेल. आपण व्हिडिओ ॲज अ यूट्यूब लिंक मुलांना शेअर करू शकतो. एखाद्या क्वेश्चनचं जर ॲन्सर आलं नाही तर व्हिडिओच्या शेवटी कंटेंटच्या शेवटी हिंट्स दिलेले आहेत. प्रत्येक मॉड्यूलनंतर टेस्ट आहे तर ती टेस्ट आपण सोडवू शकता. आता बऱ्याच मुलांना 100% जर आपण एखादा विषय इंग्लिशमध्ये शिकवला तर कळत नाही, तर त्यासाठी बरेच सब्जेक्ट हिंदीमध्ये अवेलेबल आहे, जसे की 6वी ते 11वी मॅथ्स आणि 10वी आणि 11वी फिजिक्स हे पूर्णपणे हिंदीमध्ये अवेलेबल आहे. लर्निंग इंटरेस्टिंग करायचा प्रयत्न केलेला आहे एनर्जी पॉईंट आणि बॅचेस देऊन. आणि एक महत्त्वाचं फीचर म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स जसे IIT, JEE, तर याचे ई कंटेंट अवेलेबल आहेत. तर खान अकॅडमी यातले सर्व मटेरियल मोबाईल ॲप्लिकेशन तसेच डेस्कटॉप या दोन्ही मोडमध्ये अवेलेबल आहेत, तर याचा आपण फायदा घेऊ शकता. थँक्यू. मी डॉक्टर इम्रान शेख आपल्याला डेल्टा स्टेप लर्निंग ॲपची माहिती देणार आहे. ह्या लर्निंग ॲपमध्ये स्टँडर्ड फर्स्टपासून 12th स्टडी मटेरियल आणि व्हिडिओज फ्री अवेलेबल आहेत. स्टडी मटेरियलमध्ये आपल्याला सब्जेक्ट नोट्स PDF फॉर्मॅटमध्ये, व्हिडिओज, प्रॅक्टिस क्वेश्चन्स, टेस्ट आणि क्विझेस अवेलेबल आहेत. आपल्याला एक्स्ट्रा टेस्ट आणि क्विझेस अटेम्प्ट करायचं जर असेल तर पे करावा लागेल. ह्या लर्निंग ॲपमध्ये स्टडी मटेरियल आणि व्हिडिओज सिम्पल इंग्लिश लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे. हे ॲप आपल्याला डाउनलोड करण्यासाठी आपल्याला प्ले स्टोअरमध्ये जाऊन डेल्टा स्टेप टाईप करायचं आहे आणि हे ॲप इन्स्टॉल करायचं आहे. ॲप इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे आणि रजिस्ट्रेशनसाठी आपलं नाव, ईमेल ॲड्रेस आणि पासवर्ड सेट करून रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे. रजिस्ट्रेशन कंप्लीट केल्यानंतर आपल्याला रिस्पेक्टिव्ह बोर्ड सिलेक्ट करायचा आहे. आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड जर असेल तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिलेक्ट करा. बोर्ड सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला स्टँडर्ड सिलेक्ट करायचा आहे. फर्स्ट स्टँडर्ड, सेकंड स्टँडर्ड, फोर्थ स्टँडर्ड, 8th स्टँडर्ड, 10th स्टँडर्ड. ह्या ॲपमध्ये एकच स्टँडर्ड सिलेक्ट करता येतं. मी 10th स्टँडर्ड सिलेक्ट केलेला आहे. 10th स्टँडर्ड सिलेक्ट केल्यानंतर त्या स्टँडर्डचं सिलॅबसमध्ये जे पण सब्जेक्ट्स आहे त्याचं लिस्ट डिस्प्ले होईल. जसं इथं मॅथमॅटिक्स, सायन्स, इंग्लिशचं लिस्ट डिस्प्ले झालेलं आहे. हे ॲप्लिकेशन सगळ्या सब्जेक्टसाठी यूज करता येईल. प्रत्येक सब्जेक्टच्या बिलो आपल्याला टॉपिक लिस्ट, त्या सब्जेक्टचे टेस्ट आणि टेस्ट अटेम्प्ट केल्यानंतर प्रोग्रेस बघण्यासाठी रिपोर्ट जनरेट करता येईल. मी इथं एक्झाम्पलसाठी मॅथमॅटिक्स सिलेक्ट केलेलं आहे. मॅथमॅटिक्स सिलेक्ट केल्यानंतर मॅथमॅटिक्सच्या चॅप्टरचा लिस्ट डिस्प्ले होईल. जसं इथं राईट हँड साईडला सर्कल, ट्रिग्नॉमेट्री, कोऑर्डिनेट ज्योमेट्री, सॉलिड शेप्स आपल्याला चॅप्टर्स दिसत आहे. प्रत्येक चॅप्टरचे बिलो प्रॅक्टिस क्वेश्चन्स आहे. प्रॅक्टिस क्वेश्चन्स सॉल्व करण्यासाठी आपल्याला हिंट दिलेला आहे. हिंटचा यूज करून आपल्याला जर क्वेश्चन सॉल्व करता आलं नाही तर प्रत्येक प्रॅक्टिस क्वेश्चनचा सोल्युशनचा पण व्हिडिओ अवेलेबल आहे. त्या चॅप्टरचा आपण टेस्ट अटेम्प्ट करू शकतो आणि आपला प्रोग्रेस बघण्यासाठी रिपोर्ट पण जनरेट करू शकतो. मी इथं एक्झाम्पलसाठी ट्रायंगल चॅप्टर सिलेक्ट केलेलं आहे. ट्रायंगल चॅप्टर सिलेक्ट केल्यानंतर ट्रायंगलमध्ये सिलॅबसचे जे पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स डिस्प्ले होतील. फॉर एक्झाम्पल SSS एक्झिओम, SAS एक्झिओम, समरी ऑफ द चॅप्टर, एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. प्रत्येक सिलॅबसचे पॉईंट जे बिलो आपल्याला अजून प्रॅक्टिस क्वेश्चन्स मिळतील आणि प्रत्येक प्रॅक्टिस क्वेश्चन्सचा सोल्युशनचा व्हिडिओ पण अवेलेबल आहे. ह्या लर्निंग ॲपमध्ये जे पण व्हिडिओज अवेलेबल आहेत त्याचा क्वालिटी बेस्ट क्वालिटीमध्ये अवेलेबल आहे. आणि आपण एक्झाम्पलसाठी एक व्हिडिओ बघूया. Basically, there's this doll. If you open this, you'll find another doll. Opening that, you'll find another one inside. Well, you too might have come across this toy or might have played with this toy. And if you haven't, let's take a look.
So what you see is that all these dolls actually look exactly the same as the other. The only difference is the size. So the difference is only in the size, and in geometry we use the term similar to show that the only difference is the difference in size and the shape is exactly the same. Also, we know that if you go to a photographer, then from the same negative, a photographer can give you a photograph of any size. So be it a passport size photo or a stamp size photo. What you say is that the photo is exactly the same. What has changed is just the size of the image. So these two again can be said to be similar because the only difference is difference in size. So far we've studied about congruent images, which means that they have exactly the same shape and the size, and we use this symbol to represent congruent. This two lines at the bottom show same size, whereas this inverted S shows same shape. So this was congruent. Now what we'll study is similar. So similar means same shape, not necessarily the same size, and since same shape is indicated by an inverted S, what we get is just an inverted S. So these two images here, you can see, are... Thank you. Namaskar. मी प्राध्यापिका पंचशला ओबाळे, एन के ऑर्किड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, सोलापूर. आत्ताच माझ्या सहकार्याने तुम्हाला वेगवेगळ्या वेबसाईटचं इंट्रोडक्शन करून दिलं. आणखीन एक वेबसाईट मीची इंट्रोडक्शन मी देऊ इच्छिते, ते म्हणजे www.shala.com. हे वेबसाईट तुम्हाला गुगलमध्ये जाऊन डायरेक्ट तुम्ही shala.com सुद्धा टाईप करू शकता. या वेबसाईटमध्ये 5वी ते पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंतचं सगळं स्टडी मटेरियल हे फ्री ऑफ कॉस्ट आहे. जेव्हा तुम्ही shala.com मध्ये एंट्री करता, तुम्हाला होमपेज हे असं दिसतं. या होमपेजमध्ये तुम्हाला वेगवेगळे आयकॉन्स दिसतात. कोर्सेस सब्जेक्ट विथ सिलॅबस अँड टाईम टेबल, एंट्रन्स एक्झाम विथ मॉक टेस्ट, कन्सेप्ट नोट्स अँड व्हिडिओज, क्वेश्चन बँक्स विथ सोल्युशन, क्वेश्चन पेपर्स अँड सोल्युशन, अँड टेक्स्टबुक सोल्युशन. एंट्रन्स एक्झाम विथ मॉक टेस्ट हे आय आय टी आणि जेईईच्या प्रिपरेशनसाठी, त्याचबरोबर सीईटीच्या प्रिपरेशनसाठी दिलेली आहे. जेव्हा मी कोर्सेस सब्जेक्ट विथ सिलॅबस अँड टाईम टेबलवर क्लिक करेल, मला ही स्क्रीन अशी दिसेल. तर तुम्हाला तुमचे लेवल फाइंड आउट करायचे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 5वी ते पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंतचं सगळं मटेरियल इथे अवेलेबल आहे. फॉर एक्झाम्पल, मी 12th स्टडी मटेरियल चूज करेल. 12th सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या स्ट्रीम दिसतील, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स अँड व्होकेशनल. मी सायन्स स्ट्रीम जेव्हा सिलेक्ट करेल, सायन्समध्ये तुम्हाला परत 3 बोर्ड्स दिसतील, CBSE बोर्ड, महाराष्ट्र स्टेट बोर्ड आणि ICSE बोर्ड. मी महाराष्ट्र स्टेट बोर्डवर क्लिक केलं. नेक्स्ट तुम्हाला महाराष्ट्र 12वीच्या बोर्डमध्ये परत HSC सायन्स कम्प्युटर सायन्स दिसेल, HSC सायन्स इलेक्ट्रॉनिक्स दिसेल आणि HSC सायन्स जनरल दिसेल. तर आपल्याकडे बऱ्यापैकी HSC जनरल सायन्स आहे. मी जनरल सायन्सवर जेव्हा क्लिक करेल, तेव्हा मला 12th बोर्ड एक्झाम दिसेल. त्या 12th बोर्ड एक्झामवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर HSC सायन्स जनरलमध्ये जेवढे काही सब्जेक्ट आहेत, बायोलॉजी, केमिस्ट्री, इंग्लिश, मराठी, मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिक्स, फिजिक्स, हे सगळे सब्जेक्ट तुम्हाला दिसतील. मी एक एक्झाम्पल म्हणून केमिस्ट्री घेतलं. तर केमिस्ट्री सब्जेक्टच्या खाली किंवा प्रत्येक सब्जेक्टच्या खाली तुम्हाला सॉल्व क्वेश्चन पेपर्स, इम्पॉर्टंट सोल्युशन, क्वेश्चन बँक सोल्युशन, कन्सेप्ट नोट्स अँड व्हिडिओज आणि सिलॅबस, केमिस्ट्रीमध्ये जेवढा काही सिलॅबस आहे तो सगळा तुम्हाला इथे दिसेल. जेव्हा मी सॉल्व क्वेश्चन पेपर्सवर क्लिक करेल, मला कम्प्युटरची स्क्रीन ही अशी दिसेल. एकाच स्क्रीनवर क्वेश्चन पेपर्स जवळपास 219, टेक्स्टबुक सोल्युशन 500, इम्पॉर्टंट सोल्युशन 3500, क्वेश्चन बँक सोल्युशन 3871, कन्सेप्ट नोट्स आणि व्हिडिओ जवळपास 518, एवढं सगळं मटेरियल तुम्हाला दिसेल. आता यामध्ये
डाव्या बाजूला तुम्हाला विषय दिसतात बायोलॉजी, केमिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिक्स, फिजिक्स. सपोज मी केमिस्ट्रीवर क्लिक केलं तर मला केमिस्ट्रीमधला हा टॉपिक दिसेल, पी ब्लॉक ग्रुप 15 इलेमेंट्स. तर फॉस्फिन हा इलेमेंटचे तुम्हाला नोट्स ॲज वेल ॲज व्हिडिओज दिसतील, तर तुम्ही व्हिडिओ बघून नोट्स रेफर करू शकता. प्रत्येक विषयाचं हे प्रत्येक बीट वाईज तुम्हाला व्हिडिओ आणि नोट्स दिलेले असतील. प्रत्येक बीट झाल्यानंतर तुम्ही क्वेश्चन बँक सॉल्व करू शकता आणि क्वेश्चन बँक सॉल्व करून त्याचे सोल्युशनसुद्धा यामध्ये दिलेले आहेत. त्याचबरोबर तुम्ही मॉक एंट्रन्स टेस्टचीसुद्धा तयारी करू शकता. एक एक्झाम्पल म्हणून क्वेश्चन बँक जर मी घेतली तर डिफाईन फ्युएल असं दिलेलं आहे, डिफाईन फ्युएल सेल. तर फ्युएल सेलचे डेफिनेशन तुम्हाला व्यवस्थित सविस्तरपणे इथे दिलेली आहे. प्रत्येक बीट्सचे क्वेश्चन आणि आन्सर हे दोन्ही सोल्युशन आहेत. एक्झाम्पल म्हणून एक व्हिडिओ प्ले करून बघू आपण. थँक यू. नमस्कार, मी प्राध्यापक अख्तर नदव. ऑनलाईन टीचिंग अँड लर्निंगच्या या वर्कशॉपमध्ये माझ्या प्रेझेंटेशनचा विषय आहे व्हर्च्युअल एक्सपेरिमेंटेशन फॉर ज्युनियर कॉलेजेस. एक्सपेरिमेंट्स किंवा प्रात्यक्षिके हा अध्ययनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. प्रात्यक्षिकांमुळे विद्यार्थ्यांना विषयाचे पूर्ण आकलन होते. मात्र सध्याच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेचा वापर करता येत नाही आहे. तसेच लॉकडाऊन झाल्यानंतर देखील प्रयोगशाळेच्या मर्यादेमुळे प्रात्यक्षिकाचे सर्व उपकरणे विद्यार्थ्यांना हाताळण्यास मिळतीलच असं नाही. याकरता काही ऑनलाईन वेबसाईट्स आणि अँड्रॉइड ॲप्सद्वारे विद्यार्थी हे प्रयोग करू शकतात हे आपण यामध्ये पाहणार आहोत. व्हर्च्युअल एक्सपेरिमेंट्स प्रयोगशाळेतील विविध प्रयोग हे इंटरनेटद्वारा जास्त परिणामकारक आणि मोफत करता येतात. सदर लॅब्स ह्या पूर्णपणे मोफत असून त्या केव्हाही आणि कुठेही वापरता येतात. याकरता आवश्यक बाबी म्हणजे अँड्रॉइडचा स्मार्टफोन आणि इंटरनेटची सुविधा असणं गरजेचं आहे आणि महत्त्वपूर्ण ॲप्स जसे की ऑनलाईन लॅब्स, फिजिक्स व्हर्च्युअल लॅब्स, सायन्स ॲनिमेटेड लॅब्स यासारखे ॲप्स हे अँड्रॉइड फोनवरती इन्स्टॉल करणं गरजेचं आहे. या विविध ॲपपैकी ऑनलाईन लॅब हे ॲप आपण पाहूयात. हे ॲप MHRD यांनी विकसित केलेले आहे आणि गुगल ॲप स्टोअरमध्ये हे उपलब्ध आहे. या ॲपमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथ्स आणि इंग्लिश ह्या विषयांचे प्रॅक्टिकल्स घेता येतात. फिजिक्स या विषयाचे काही प्रॅक्टिकल्स आपण या ठिकाणी पाहूयात. यामध्ये आपण इयत्ता 9वी, 10वी, 11वी आणि 12वी ह्या वर्गांचे प्रॅक्टिकल्स घेऊ शकतो आणि विशेष म्हणजे प्रत्येक प्रॅक्टिकलची प्रोसिजर त्याची थेरी याच्यामध्ये अंतर्भूत करण्यात आलेली आहे. इयत्ता 11वीमधील व्हर्च्युअल कॅलिपर हे प्रॅक्टिकल आपण सध्या या ठिकाणी समोर पाहत आहोत. यामध्ये विद्यार्थी वेगवेगळ्या वस्तूंची लांबी आणि त्याचं परीघ हे या ठिकाणी स्वतःहून मोजू शकतात.
आता या ठिकाणी आपण बार पेंडुलम हा एक्सपेरिमेंट पाहूयात. यामध्ये विविध सेटिंग करून विद्यार्थी हे पेंडुलमची लांबी वाढवल्यानंतर किंवा जो मटेरियल यूज केलेला आहे तो चेंज केल्यानंतर किंवा पेंडुलमची या ठिकाणी डायमीटर चेंज केल्यानंतर कोणकोणते निष्कर्ष काढता येऊ शकतात हे या ठिकाणी आपण पाहू शकतो. आता सध्या या ठिकाणी हे ॲनिमेशन्स चालू आहेत. तर अशा प्रकारे वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स आपण ऑनलाईन लॅब्सद्वारे घेऊ शकतो. धन्यवाद. नमस्कार, मी प्राध्यापक एस ए एमुल, वर्किंग ॲज असिस्टंट प्रोफेसर इन ऑर्किड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी सोलापूर. आजचा माझा सेशन आहे ऑनलाईन टीचिंग लर्निंग प्रोसेससाठी उपलब्ध असलेले ॲप्लिकेशनची माहिती करून देणे. सध्याच्या लॉकडाऊन पिरियडमध्ये आपल्याला विद्यार्थ्यांसोबत संवाद करण्यासाठी काही प्लॅटफॉर्मचा यूज करावा लागेल. त्यापैकी झूम क्लाउड मीटिंग ॲप्लिकेशन, सिस्को वेबएक्स ॲप्लिकेशन, गुगल क्लासरूम या ॲप्लिकेशनची माहिती करून देतो. या ॲप्लिकेशनला आपण व्हर्च्युअल क्लासरूम पण असे म्हणू शकता. हे ॲप्लिकेशन आपल्याला डेस्कटॉप आणि मोबाईल व्हर्जनमध्ये उपलब्ध आहेत. मोबाईल व्हर्जनसाठी आपण हे गुगल प्ले स्टोरमधून डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकतो. त्यापैकी आपण पाहूया झूमचे काय फीचर्स आहेत. झूममध्ये आपण मीटिंग जॉईन करू शकतो, न्यू मीटिंग क्रिएट करू शकतो, एखादी मीटिंग शेड्यूल करू शकतो, स्क्रीन शेअर करू शकतो, पार्टिसिपंटची लिस्ट बघू शकतो अँड चॅट करू शकतो. हे फीचर्स आपल्याला स्क्रीनवर दिसतात. एखादी मीटिंग स्टार्ट करण्यासाठी आपल्याला स्टार्ट मीटिंगवर क्लिक करावं लागेल. स्टार्ट मीटिंगवर क्लिक केल्यावर आपल्याला ॲप्लिकेशन व्हिडिओ ऑन किंवा ऑफ ठेवायचं आहे हे ऑप्शन विचारलं जातं आहे. मीटिंग स्टार्ट केल्यावर त्या मीटिंगची इन्व्हिटेशन आपण पार्टिसिपंटना या पद्धतीने सेंड करू शकतो. ते इन्व्हिटेशन आपण हँडआउटला सेंड करू शकतो, मेसेज करू शकतो, जीमेलला सेंड करू शकतो किंवा तो URL कॉपी करून आपण व्हॉट्सअपला सेंड करू शकतो. एखादी मीटिंग जॉईन करायचं असेल आपल्याला फक्त मीटिंग ID टाकून जॉईन मीटिंगवर क्लिक करावं लागेल. मीटिंग जॉईन करताना आपल्याला ॲप्लिकेशन ऑडिओ आणि व्हिडिओ कनेक्ट करणार नाही याचं ऑप्शन विचारलं जाते. शेड्यूल मीटिंग शेड्यूल करताना आपल्याला त्या मीटिंगचं टॉपिक, कुठल्या डेटला आपण शेड्यूल करणार आहे आणि त्याचं टायमिंग स्टार्ट अँड एंड आपण टाकू शकतो. आणि मीटिंग ऑप्शनमध्ये आपल्याला होस्ट व्हिडिओ अँड पार्टिसिपंट व्हिडिओ ऑन किंवा ऑफ ठेवायचं आहे हे ऑप्शन विचारलं जातं. खाली चार ऑप्शन आपल्याला दिसतात. फर्स्ट ऑप्शन आहे ऑडिओसाठी, ऑडिओ म्यूट अँड अनम्यूट आपण करू शकतो. आणि नेक्स्ट ऑप्शन आहे व्हिडिओ, व्हिडिओ स्टार्ट अँड एंड ऑफ करू शकतो. आणि तिसरा ऑप्शन आहे शेअर, शेअर्स ऑप्शनद्वारे आपण आपल्या जवळील असलेले डॉक्युमेंट शेअर करू शकतो, इमेजेस शेअर करू शकतो किंवा काही व्हिडिओ शेअर करू शकतो. आणि व्हाईटबोर्ड शेअरद्वारे आपल्याला काही ऑप्शन लिहिता येतात. जसं पेन घेऊन आपण बोर्डवर A=B+C अशा पद्धतीने काही आपण फॉर्म्युला लिहू शकतो. आणि चौथा ऑप्शन आहे पार्टिसिपंटचं लिस्ट आपण बघू शकतो. एखादी इमेज शेअर केल्यावर तो इमेज अशा पद्धतीने स्टुडंटला दिसू शकतो. पुढचं ॲप्लिकेशन आपण बघू, सिस्को वेबएक्स ॲप्लिकेशन. सिस्को वेबएक्स ॲप्लिकेशनची फीचर्स आहेत आपण मीटिंग जॉईन करू शकतो, शेड्यूल करू शकतो, आपल्या स्क्रीन शेअर करू शकतो, चॅट करू शकतो अँड पार्टिसिपंटची लिस्ट बघू शकतो. वेबएक्सचा ॲडव्हान्टेज आहे ह्याचं टाइम लिमिटेशन झूमसारखं 40 मिनिट नाही आहे. आपण आपलं सेशन 1 आवर, 2 आवर, 3 आवरपर्यंत एक्सटेंड करू शकतो. मीटिंग जॉईन करण्यासाठी आपल्याला मीटिंगचा URL टाकावं लागेल. त्यानंतर स्टार्ट ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. त्यावेळेस आपल्याला विचारणं ऑडिओ आणि व्हिडिओ ऑफ ठेवायचा का ऑन ठेवायचं हे ऑप्शन विचारलं जाते. तो ऑप्शन सिलेक्ट केले की आपण मीटिंग जॉईन होऊ शकतो.
एखादी मीटिंग आपल्याला शेड्यूल करायचं आहे त्यावेळेस आपण या स्क्रीनद्वारे आपण मीटिंग शेड्यूल करू शकतो. आणि त्यावेळेस आपल्याला काही ऑप्शन दिसतात, ऑडिओ ऑप्शन, ए व्हिडिओ ऑप्शन, अँड पार्टिसिपेंटला आपण इन्व्हाइट करू शकतो. आणि चौथा ऑप्शन आहे, त्या ऑप्शनद्वारे आपण कंटेंट शेअर करू शकतो आणि पार्टिसिपेंटसोबत चॅट करू शकतो. हे दोन्ही स्क्रीन आपल्याला ते फीचर्स सांगतात. आणि तिसरा ॲप्लिकेशन आहे गुगल क्लासरूम. गुगल क्लासरूममधून आपण टीचर अँड स्टुडंटचे काही इन्फॉर्मेशन एक्सचेंज करू शकतो. यामध्ये काही टास्क फॅकल्टीसाठी आहेत आणि काही टास्क स्टुडंटसाठी आहेत. फॉर एक्झाम्पल, क्रिएट क्लास फॅकल्टी करू शकतो, जॉईन क्लास स्टुडंट करणार आहेत. क्रिएट क्लास वर्कमध्ये आपण स्टुडंटसाठी असाइनमेंट, क्विज, क्वेश्चन्स आणि मटेरियल शेअर करू शकतो. आणि चौथा ऑप्शन आहे पोस्ट अनाउन्समेंट. पोस्ट अनाउन्समेंटद्वारे आपण काही नोटिसेस आपण स्टुडंटना शेअर करू शकतो. ज्यावेळेस आपण ॲप्लिकेशन मोबाईलमध्ये ओपन करू त्यावेळेस गेट स्टार्टेड आपल्याला दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर आपल्याला जीमेलने लॉग इन करू शकतो. जीमेलने लॉग इन केल्यावर आपल्याला हे स्क्रीन दिसेल. ह्या स्क्रीनमध्ये ज्यावेळेस आपण प्लसवर क्लिक करतो आपल्याला दोन ऑप्शन दिसतील, एक जॉईन ऑप्शन, दुसरं क्रिएट क्लास. क्रिएट क्लास फॅकल्टीसाठी आहे. ज्यावेळेस क्रिएट क्लासला क्लिक करू आपल्याला क्लास नेम, त्या क्लासचं सेक्शन, रूम अँड सब्जेक्ट टाकून क्लास क्रिएट करता येईल. आणि क्रिएट केलेला क्लास आपण विद्यार्थ्यांना शेअर करू शकतो. आणि त्यासाठी आपल्याला दोन ऑप्शन आहेत, एक आपण ईमेलद्वारे इन्व्हिटेशन सेंड करू शकतो किंवा क्रिएट केलेल्या क्लासचं कोड आपण स्टुडंटना शेअर करू शकतो. आणि स्टुडंटसाठी जॉईन क्लास नावाचं ऑप्शन आहे. स्टुडंट आपण दिलेले कोड टाकून क्लासला जॉईन होऊ शकते. पुढचं ऑप्शन आहे क्लासवर्क. क्लासवर्कमध्ये आपण काही असाइनमेंट, काही क्वेश्चन्स, काही मटेरियल आपण स्टुडंटना शेअर करू शकतो. आणि शेअर केलेले मटेरियल आपण स्टुडंटना याद्वारे दिसतील. अशाच पद्धतीने मायक्रोसॉफ्ट टीम ॲप्लिकेशन आणि गुगल मीट ॲप्लिकेशन आहे. अशाच पद्धतीने उपलब्ध असलेले ॲप्लिकेशनचा यूज करून आपण विद्यार्थ्यांसोबत जास्तीत जास्त संवाद घडवून आणू शकतो. थँक्यू.